हेलो। बालक जन्माला त्या बालकाला वास्तवच म्हटलं जातं, म्हणजे डी पर्याय बरोबर आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा आपला क्रमांक 3 द सायन्स। Of the origin and history of the words म्हणजे शास्त्राचा मूळ आणि शब्दांचा इतिहास याचा अभ्यास करणारे जी विद्याशाखा आहे त्या विद्याशाखेला काय म्हणतात असा प्रश्न आहे। त्याला पर्याय दिले ए ऑप्शन आहे इटिमॉलॉजी, बी ऑप्शन आहे फिलॉलॉजी, ऑप्शन आहे आर्कियोलॉजी, आणि डी ऑप्शन आहे तो म्हणजे इटियोलॉजी। आता इटिमॉलॉजी म्हणजे उत्पत्ती शास्त्र, इटिओलॉजी इटिमॉलॉजी म्हणजे उत्पत्ती शास्त्र, बी पर्याय जो आहे तो म्हणजे फिलॉलॉजी म्हणजे भाषाशास्त्र, आणि सी पर्याय आहे प्लांटिओलॉजी जीवाश्मशास्त्र। मग इटिओलॉजी म्हणजे एक संज्ञा आहे। आता यामध्ये त्याला काय म्हटलंय विज्ञानाने इतिहासाचा जे शाखा आहेत यांचा जो मूळचा अभ्यास करणारी जी शाखा आहे त्याला काय म्हणतात तर ते म्हणजे इटिमोलॉजी म्हणजे उत्पत्ती शास्त्र, जिथून जी उत्पत्ती झालेली आहे असं ते उत्पत्ती शास्त्र म्हणजे त्याला हा ए ऑप्शन बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 4 एन अलाउन्स फॉर सपोर्ट मेड बाय अ मॅन टू हिज वाईफ आफ्टर डायवोर्स म्हणजे आता इथे म्हटलंय की एखाद्या विभक्त पत्नीला तिच्या नवऱ्याकडून दिली जाणारी जी आर्थिक मदत त्याला काय म्हणतात म्हणजे डायव्होर्स केला दिला नंतर। आता इथे पर्याय ये आहे एनोमली त्यानंतर बी ऑप्शन आहे एलिमनी सी ऑप्शन आहे अलायन्स आणि डी ऑप्शन आहे क्रूस आहे। तर आता
anomaly म्हणजे विसंगती आणि alimony म्हणजे पोटगी, अलायन्स म्हणजे युती आणि क्रुसेड म्हणजे धर्मयुद्ध. मग आता इथं ज्या विभक्त पतीकडून ज्या पत्नीसाठी ते दिला जाणारा जो अलाउन्स आहे किंवा आर्थिक स्वरूपातली जी मदत आहे त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं पोटगी. म्हणजे इथं बी पर्याय अलिमनी हा ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे याचा पर्याय बी बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, दॅट विच हॅपन्स वन्स इन अ इयर, म्हणजे वर्षातून एकच घटना घडते किंवा एकदाच घडते असं असं काय, त्याला काय म्हटलं जातं. त्याला ऑप्शन आहे, ए ऑप्शन आहे ट्रिलियन, त्यानंतर बी ऑप्शन आहे बेरियन, सी ऑप्शन आहे एंडियन आणि डी ऑप्शन आहे तो म्हणजे सेमिस्टर. आता बघा की वर्षातून एकच घटना घडते असं काय. आता त्यांचे पर्याय जे पहिला पर्याय जो आहे ट्रेनियल, त्याला म्हणतात त्रैवार्षिक म्हणजे तीन वर्षातून एकदाच घडतंय. बी ऑप्शन आहे बेलियल म्हणजे द्विवार्षिक आणि सी ऑप्शन आहे अॅन्युअल, अॅन्युअल म्हणजे वार्षिक आणि डी पर्याय आहे तो म्हणजे सेमिस्टर म्हणजे सत्र. मग आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय वर्षातून एकदाच घडतायत ते, मग काय घडतात तर सी पर्याय ऑप्शन सी अॅन्युअल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, स्टडी ऑफ लँग्वेज स्टडी ऑफ लँग्वेज भाषेचा अभ्यास, भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणतं आहे. हे ऑप्शन आहे इथनॉलॉजी, बी ऑप्शन आहे फिलॉलॉजी, सी ऑप्शन आहे प्लांटिओलॉजी आणि डी ऑप्शन आहे इटिओलॉजी. आता इथं भाषेचा अभ्यास करणारे शास्त्र, आता खाली जे ऑप्शन दिले त्या ऑप्शनचा अर्थ आहे. पहिला जो ऑप्शन आहे ए ऑप्शन इथनॉलॉजी म्हणजे वांशिक शास्त्र, म्हणजे भाषेचा आणि वंशाचा काही संबंध येत नाही म्हणजे हा पर्याय नाहीये. त्यानंतर बी ऑप्शन आहे फिलॉलॉजी, फिलॉलॉजी म्हणजे भाषाशास्त्र. आणि तिसरा जे ऑप्शन आहे प्लांटिओलॉजी म्हणजे जीवाश्मशास्त्र आणि डी ऑप्शन आहे इटिओलॉजी म्हणजे सत्ता. म्हणजे इथं भाषाशास्त्र म्हणजे फिलॉलॉजी हा बी ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, रोमन कॅथोलिक ट्रेनिंग कॉलेज
for priest. म्हणजे रोमन किंवा कॅथोलिक ज्या धर्मगुरूंसाठी जे प्रशिक्षण देणार कॉलेज किंवा संस्था किंवा शिक्षण संस्था त्याला ऑप्शन दिले आहेत. ही ऑप्शन आहे एनोमली. बी ऑप्शन आहे सेमिनरी. सी ऑप्शन आहे माइग्रेट. आणि डी ऑप्शन आहे नेंचर. आता बघा या एनोमली म्हणजे विसंगती म्हणजे या पर्यायचा आणि या प्रश्नाचा संदर्भ लागत नाही. आता सेमिनरी. सेमिनरी म्हणजे रोमन आणि कॅथोलिक विद्यालय किंवा शिक्षण संस्था. आणि सी ऑप्शनचा अर्थ आहे मायग्रेट म्हणजे स्थलांतर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं. आणि नॅमसेक म्हणजे सारख्या नावाचं. म्हणजे इथं बी ऑप्शन आहे. हा बी ऑप्शन बरोबर आहे. सेमिनरी म्हणजे रोमन किंवा कॅथोलिक धर्मगुरूंना प्रशिक्षण देणाऱ्या कॉलेज किंवा संस्था. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दॅट विच हॅपन्स वन्स इन टू इयर म्हणजे आता दोन वर्षातून एकदाची घटना घडली जाते त्याला काय म्हटलं जात. ऑप्शन ए ट्रेनियल. ऑप्शन बी आहे बेनियल. ऑप्शन सी आहे एन्युअल. आणि ऑप्शन डी आहे सेमिस्टर. आता बघा या दोन वर्षातून एकदा घडणारी घटना त्याला काय म्हटलं जातं. आता हे पर्याय आहे त्याचा अर्थ आहे ट्रेनियल म्हणजे त्रैवार्षिक, बेनियल म्हणजे द्विवार्षिक आणि एन्युअल म्हणजे वार्षिक आणि सेमिस्टर म्हणजे सत्र. आता इथं दोन वर्षातून घडणारी घटना म्हणजे कोणती बेनियल म्हणजे द्विवार्षिक. हा बी ऑप्शन बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 9 द स्टडी ऑफ एन्शियंट राइटिंग. प्राचीन लिखाणांचा अभ्यास करणारं शास्त्र. आता प्राचीन जे लिखाण आहेत त्याचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला जर पर्याय दिलाय मॅट्रिमोनी. बी ऑप्शन आहे फिलॉलॉजी. सी ऑप्शन दिलाय प्लॅन्टी लिओग्राफी.
Geography. आणि बी ऑप्शन आहे इडियोलॉजी. आता बघा पहिला जो पर्याय आहे त्याचा जो अर्थ आहे तो म्हणजे मॅट्रिमोनी म्हणजे विवाह, विवाहशास्त्र. त्यानंतर फिलॉलॉजी म्हणजे भाषाशास्त्र. त्यानंतर लिओग्राफी म्हणजे प्राचीन लेखशास्त्र. आणि इटिओलॉजी म्हणजे एक संज्ञा आहे. तर इथं हा जो ऑप्शन आहे सी ऑप्शन लिओग्राफी हा ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 10 द आर्ट ऑफ ड्रॉइंग मॅप्स. म्हणजे नकाशा काढण्याचं शास्त्र. नकाशा काढण्याचं शास्त्र मग त्याला काय म्हटलं जातं? त्यासाठी ऑप्शन दिले आहेत. हे ऑप्शन आहे कॅलिग्राफी. कॅलिग्राफी बी अकडा आहे. बी ऑप्शन आहे ऑर्थोग्राफी. ऑप्शन आहे कार्टोग्राफी. आणि बी ऑप्शन आहे ऑटोपसी. आता जो पहिला पर्याय आहे कॅलिग्राफी. कॅलिग्राफी म्हणजे सुंदर हस्ताक्षर. आता इथं प्राचीन इथं जे नकाशा काढण्याचं जे तंत्र आहे, नकाशा शास्त्राची जी कला आहे, तर त्या कलेला काय म्हटलं जातंय? म्हणजे इथं कॅलिग्राफी म्हणजे सुंदर हस्ताक्षर. त्यानंतर ऑर्थोग्राफी म्हणजे शुद्ध लेखन. आणि कार्टोग्राफी नकाशे आणि तक्ते तयार करण्याचं शास्त्र. आणि ऑटोपसी म्हणजे शव विच्छेद आहे. म्हणजे याचाही पर्याय नाहीये. याचा सी ऑप्शन आहे. हा सी ऑप्शन कार्टोग्राफी म्हणजे नकाशा आणि तक्ते तयार करण्याचं शास्त्र आहे. पुढचा जो प्रश्न आहे द सायन्स ऑफ स्टडी ऑफ प्लेसेस. म्हणजे रिसेस म्हणजे प्रजाती. म्हणजे प्रजातींचा अभ्यास करण्याचं शास्त्र. पण वेगवेगळ्या प्रजाती, त्या प्रजातीचा अभ्यास करणारे शास्त्र त्याला काय म्हणतात? त्याला ऑप्शन दिलाय. हे ऑप्शन आहे मॅट्रिमोनी. बी ऑप्शन दिलाय इथनॉलॉजी. सी ऑप्शन दिलाय फिलॉलॉजी. आणि डी ऑप्शन दिलाय इडियोलॉजी. आता बघा जो पहिला ऑप्शन आहे, पहिला ऑप्शनचा अर्थ आहे मॅट्रिमोनी म्हणजे विवाह. त्यानंतर इथनॉलॉजी
म्हणजे वांशिक शास्त्र, तिसरा जो ऑप्शन आहे फिलॉलॉजी म्हणजे भाषाशास्त्र, आणि इटियोलॉजी ही एक संज्ञा आहे. आता यामध्ये इथनॉलॉजी म्हणजे वांशिक शास्त्र हा बी ऑप्शन आहे. हा इथे वंशावळीचा अभ्यास करणारा, वंशाचा अभ्यास करणारा जे शास्त्र आहे त्याला म्हणतात वांशिक शास्त्र. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, दॅट विच हॅपन्स वन्स इन थ्री इयर तीन वर्षातून एकदाच घडणारी घटना. पहिला ऑप्शन आहे ट्रेनियन, बी ऑप्शन आहे बेलियन, सी ऑप्शन आहे एन्युअल, आणि बी ऑप्शन आहे सेमेस्टर. आता तर तीन वर्षातून एकदा घडणारी घटना. पहिला ऑप्शन आहे ट्रेनियल म्हणजे त्रिवार्षिक, बी ऑप्शन आहे बेलियल द्विवार्षिक, सी ऑप्शन आहे एन्युअल म्हणजे वार्षिक, आणि सेमिस्टर म्हणजे सत्र. आता इथं पहिला ऑप्शन आहे तीन वर्षातून एकदाच घडणारी घटना म्हणजे ट्रेनियल त्रिवार्षिक. त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न नंबर 30, वन हू इज 100 इयर्स ओल्ड, वन हू इज 100 की जो 100 वर्षाचा आहे असा अशी व्यक्ती, ज्यामध्ये ऑप्शन ए आहे हंटेनरिन, बी ऑप्शन आहे हंटाजेनरिन, ऑप्शन सी आहे सेंटेनरी, आणि ऑप्शन डी आहे ऑक्टोजेनरी. आता बघा हंटेनरी म्हणजे शिकारी, हंटाजेनरिन जे फक्त त्याचा अर्थ काही सापडत नाहीये पुढे, त्याचा अर्थ नाही फक्त दिशाभूल करण्यासाठी तिथे शब्द टाकलेला आहे. त्यानंतर सेंटेनरी म्हणजे शताब्दी, आणि ऑक्टोजेनरी म्हणजे अष्टवर्षीय. आता इथं 100 वर्षाचा आहे सेंचुरीचा सेंटाजेनरी झालाय म्हणजे तिथं सी ऑप्शन बरोबर आहे म्हणजे शताब्दी. त्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे नंबर 14, अ पर्सन ऑफ एन एज
from 80 to 89. म्हणजे अशी जी व्यक्ती 80 ते 89 वर्षाच्या दरम्यान वयोगटातली, आता त्या व्यक्तीला काय म्हटलं जात? हे ऑप्शन आहे 70 जनरी, त्यानंतर बी ऑप्शन आहे 80 जनरी, सी ऑप्शन आहे 80 जनरी, आणि डी ऑप्शन आहे 80 जनरी. आता बघा, 70 जनरी म्हणजेच 70 ते 79 वयोगटातील व्यक्ती, 80 जनरी याचाही अर्थ लागत नाही, फक्त साधारण दिसण्यासाठी शब्द तिथे दिला. त्यानंतर 80 जनरी म्हणजे 80 ते 89 या वयोगटातील, आणि 80 जनरी म्हणजे 18 ही संख्या. मग इथं ऑप्शन जो आहे सी ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे 80 ते 89 वयोगटातील व्यक्ती. त्यानंतर त्यानंतर पुढचं आहे क्वेश्चन नंबर 15. द स्टडी ऑफ द फंक्शन ऑफ द बॉडी म्हणजे शरीर क्रियेचा अभ्यास करणारे शास्त्र, म्हणजे शरीराच्या क्रियेचा अभ्यास करणारे शास्त्र, त्याला ऑप्शन दिला आहे ए जिनिओलॉजी, बी ऑप्शन आहे नोवोलॉजी, सी ऑप्शन आहे प्लांटोलॉजी, आणि डी ऑप्शन आहे फिजिओलॉजी. आता बघा, जिनिओलॉजी म्हणजे वंशावळी शास्त्र, वंशावळीचा अभ्यास करणारा. नोमोलॉजी म्हणजे नामशास्त्र. त्यानंतर प्लांटिओलॉजी म्हणजे जीवाश्मशास्त्र, आणि फिजिओलॉजी शरीर विज्ञान शास्त्र. म्हणजे इथं ऑप्शन डी आहे, त्या शरीराचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे फिजिओलॉजी शरीर विज्ञान शास्त्र. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16. द सायन्स ऑफ द टेलिंग इव्हेंट बाय स्टार, फॉर टेलिंग
इवेंट्स बाय स्टार ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र. ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र की त्याला ऑप्शन दिलाय ग्रहतारे सांगणारे माणसाचे जे ग्रहतारे भविष्य जे सांगतात ते शास्त्र. आता त्यामध्ये ए एस्ट्रॉलॉजी, बी इन साम वन, सी ओशियोनॉलॉजी, आणि एनाटॉमी. बघा आता इथं ती जी ग्रह ताऱ्यांचा अभ्यास सांगणारे शास्त्र ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिष शास्त्र. इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोरी. ओशनॉलॉजी त्या ओशनॉलॉजी जे समुद्रशास्त्र आहे. त्यानंतर एनाटॉमी म्हणजे शरीरशास्त्र. आता इथं ऍस्ट्रॉलॉजी जे आहे हा जो पर्याय आहे म्हणजे ज्योतिषशास्त्र ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहेत ते म्हणजे ज्योतिषशास्त्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल, ऑफिशियल इन्स्टेड राज्यातील जे नोकरशाही आहे म्हणजेच सरकारी अधिकारी किंवा सरकारी स्टाफ नोकर वर्ग त्यांना एका शब्दात काय म्हणतात. त्याला ऑप्शन दिला ए क्रेडिबल, क्रेडिबल. बी ऑप्शन दिला ब्युरोक्रेसी, ऑप्शन सी डेमोक्रेसी, ऑप्शन डी इनसेटेबल. आता बघा जो पहिला ऑप्शन आहे त्याचा अर्थ आहे क्रेडिबल म्हणजे विश्वासार्हता. बी ऑप्शन आहे ब्युरोक्रेसी म्हणजे नोकरशाही आणि डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. आणि डी ऑप्शन आहे इनसॅटिएबल म्हणजे अतृप्त. मग आता इथं ब्युरोक्रेसी हा ऑप्शन बरोबर आहे म्हणजे नोकरशाही. त्यानंतर क्वेश्चन नंबर एट एन ऑफिस विदाउट विदाउट एनी वर्क बट हाय पे
म्हणजे असं जे कार्यालय सरकारी कार्यालय की जिथे काम नाही परंतु भरपूर पगार की जे असं ठिकाण मग त्याला ऑप्शन दिलाय ए ऑप्शन दिलाय जिनियोलॉजी बी ऑप्शन दिलाय फिनकेअर सी ऑप्शन दिलाय प्लांटियोलॉजी आणि डी ऑप्शन दिलाय लिओन आहे नंबर जेनियोलॉजी म्हणजे वंशवण स्विमकेअर मध्ये पगार भरपूर परंतु काम नाही म्हणजे काम फार कमी आणि प्लांटियोलॉजी म्हणजे जीवाश्म शास्त्र आणि जो चौथा पर्याय लिओन आहे म्हणजे सिंहासारखा मग आता इथं सिंहकेअर म्हणजेच काम कमी आणि पगार भरपूर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 अ मेडिसिन टू कॉन्ट्रॅक्ट the event of a poison असं जे औषध आहे की जे पॉइझनच्या विरोधात काम करतंय कि जे पॉइजन उतरण्याचं काम करतंय असं एका शब्दामध्ये त्याला पर्याय त्याला पर्याय दिले ए एस्ट्रॉलॉजी बी ऑप्शन दिलाय इन्स्टॉलमेंट सी ऑप्शन दिलाय एंटीडोट आणि डी ऑप्शन दिलाय एनाटॉमी एंटोमी तर आता बघा इथं मी जे विष उतरवण्याचं काम करतोय त्याला काय म्हटलं जातंय तर ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे ज्योतिषशास्त्र इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोरी अँटीडोट म्हणजे विषावर उतरण्याचं काम विष उतरण्याचं काम करणार किंवा विषनाशक विष उतारा असं जे आहे त्याला अँटीडोट म्हणजे विष उतारा असा त्याचा अर्थ आहे क्वेश्चन नंबर 20 अ मॅन हॅविंग द क्वालिटी ऑफ वुमेन असा जर माणूस आहे की ज्याच्यामध्ये स्त्रीचे गुणधर्म आहेत त्याला ऑप्शन दिलंय
ग्रेडेबल बी ऑप्शन आहे इफ यू माने ऑप्शन सी डेमोक्रेसी ऑप्शन डी आहे इनसेटेबल आता क्रेडिबल म्हणजे विश्वासार्ह आता इफ यू मेन इट म्हणजे ना मरता किंवा पाहिला डेमोक्रेसी लोकशाही आणि इनसेटेबल म्हणजे अतृप्त आता इथं महिलांचे गुणधर्म असलेली व्यक्ती की ज्याला आपण ना मर्द इफ यू मेन इट म्हणजेच पाहिला किंवा ना मर्द म्हणतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 21 दॅट विच कॅनॉट बी मूव्ह की ज्याच्या हालचाल होत नाहीत असा स्थिर आता त्याला ऑप्शन आहे ए जिनियोलॉजी ऑप्शन बी इंडिजिबल ऑप्शन सी इमोबाइल इमोबाइल ऑप्शन डी लिओनाइन आता बघा जेनेलॉजी म्हणजे वंशावळी इंडिजिबल म्हणजे वज्र लेप आणि इमोबाईल इमोबिल म्हणजे स्थिर आणि लिओन आहे म्हणजे सिंहासारखा आता इथं ज्याची हालचाल होऊ शकत नाही जागा टाळू शकत नाहीत स्थिर आहेत म्हणजे आता इमोबाईल म्हणजे याचा ऑप्शन आहे सी त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन द स्टडी ऑफ इन्सेक्ट्स इन्सेक्ट्स म्हणजे कीटक म्हणजे कीटकांचा अभ्यास कीटकांचं शास्त्र कीटकांचा अभ्यास करणारे शास्त्र मग त्याला काय म्हणतात हे ऑप्शन आहे प्लांटॉलॉजी बी आपला नोमोलॉजी सी आपला जेनियोलॉजी एंटोमोलॉजी आता पहिला जो पर्याय आहे त्याचा अर्थ आहे प्लांटोलॉजी जीवाश्मशास्त्र बी ऑप्शन आहे नोमोलॉजी म्हणजे नामशास्त्र
त्यानंतर सी ऑप्शन आहे जिनियोलॉजी म्हणजे वंशावळ शास्त्र आणि डी ऑप्शन आहे एंटोमोलॉजी एंटोमोलॉजी म्हणजे कीटकशास्त्र म्हणजे इथे कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला एंटोमोलॉजी असे म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन wish to do good to others दुसऱ्याचं हित चिंतन आहे ज्याला आपण हितचिंतक म्हणतो. तर हितचिंतक त्याला त्याच्यासाठी जे ऑप्शन दिलाय पहिला जो ऑप्शन आहे तो दिलाय प्लेजरिझम बी ऑप्शन दिलाय प्लॅटिट्यूड सी ऑप्शन दिलाय एंटीपथी त्यानंतर डी ऑप्शन दिलाय बेनेव्हरन्स आता बघा प्लॅगॅरिझम म्हणजे साहित्य चोरी म्हणजे दुसऱ्यांचे लेख चोरणे. त्यानंतर प्लॅटिट्यूड निरसता किंवा जडत्व अँटीपथी म्हणजे तीव्र तिरस्कार आणि चौथा पर्याय आहे डी पर्याय बेनेव्हलन्स म्हणजे परोपकार म्हणजे दुसऱ्याचं हित चिंतणारा परोपकारी की ज्याला आपण बेनेव्हलन्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 24 whose meaning is difficult to understand ki jyacha artha samajna kathin aahe kiwa ekadala samjun ghena avghad aahe mala tyachyasathi ka option dilat हे ऑप्शन आहेत पायथॉन बी ऑप्शन आहे एस्केपिझम सी ऑप्शन आहे इन्सॉल्वेंट डी ऑप्शन आहे अक्षरस अक्षरस बघा इथं प्लॅन पॅन्थॉन म्हणजे देवस्थान त्यानंतर एस्केपिझम म्हणजे पलायनवाद आणि इन्सॉल्वेंट म्हणजे दिवाळखोरी आणि अक्षरस म्हणजे अप्रत्यक्ष म्हणजे समजून घेणं अवघड आहे म्हणजे अप्रस हा जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वे आउट फॉर
वॉटर और स्ट्रीम पाण्याला किंवा वाटेला बाहेर जाण्याचा मार्ग, पाणी किंवा बाहेर जाण्यासाठी जो मार्ग असतो त्याला काय म्हणतात? त्याला पहिला ऑप्शन दिला कॅन्टॉन, बी ऑप्शन दिला आउटलेट, सी ऑप्शन दिला स्कॅन्डल आणि डी ऑप्शन दिला इरॅडिकेबल. आता पायथॉन म्हणजे देवस्थान, त्यानंतर बी ऑप्शन दिलाय आउटलेट, आउटलेट म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग, स्कॅन्डल म्हणजे घोटाळा आणि डी ऑप्शनचा अर्थ आहे इरॅडिकेबल म्हणजे निर्मूलन, म्हणजे करण्यायोग्य, निर्मूलन करण्यायोग्य. म्हणजे इथं याचा जो ऑप्शन आहे बी ऑप्शन बरोबर आहे, आउटलेट म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग, म्हणजे असं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे वॉन्ट टू स्लीप, म्हणजे आसवलेला किंवा झोप निद्रावर झालेला, त्याला ऑप्शन दिला ए इन्सोमनिया, बी ऑप्शन आहे प्लॅटिट्यूड, सी ऑप्शन आहे एंटीपथी. आणि डी ऑप्शन आहे ऑर्बिटम. आता इथं इन्सोमनिया म्हणजे निद्रानाश, प्लॅटिट्यूड म्हणजे निरस्ता जडत्व, अँटीपथी म्हणजे तीव्र तिरस्कार आणि ऑर्बिटम म्हणजे पर्यावरण किंवा पर्यायवाचक ऑप्शन. आता इथं पहिला जो ऑप्शन आहे इन्सोमनिया म्हणजेच निद्रानाश. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया. तर अशा प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी आपल्याला जी आपली व्होकॅब्युलरी आहे व्होकॅब्युलरी समृद्ध करावी लागेल. व्होकॅब्युलरी समृद्ध जर असेल तर या प्रश्नाचं उत्तर लिहायला आणि आत्मविश्वासपणे या प्रश्नाला सामोरे जाता येतं. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त जे शब्दसंग्रह आहे तो पाठ करावे लागतील. थँक्यू, धन्यवाद.